नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महाराष्ट्राची खबरबातची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करणार आहोत। शिंदे फडणवीस सरकारनं आता महाविकास आघाडीच्या निर्णयांना सुरुंग लावण्याचा धडाका सुरू केलाय। त्याचाच एक भाग म्हणून पुन्हा एकदा थेट सरपंच आणि थेट नगराध्यक्षपद निवडणूक पद्धत सुरू करण्याची मागणी भाजपनं केलेली आहे। येत्या अधिवेशनात असा ठराव आणणार असल्याचं भाजपनं सांगितलंय। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जनतेतून थेट सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीचा निर्णय घेतलेला होता। हा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं बदललेला होता, पण आता थेट सरपंच आणि थेट नगराध्यक्ष निवडीची पद्धत सुरू करण्याची मागणी होऊ लागलेली आहे। फडणवीस मुख्यमंत्री असताना थेट सरपंच निवडीच्या पद्धतीचे फायदे होते, पण निव्वळ व्यक्तिद्वेषातनं हा निर्णय बदलल्याचा आरोप भाजपनं केलाय। थेट सरपंच थेट नगराध्यक्ष निवडीची मागणी नेमकी कशासाठी केली जातीय, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण याची कारण मीमांसा करूया। 2014 ते 2019 मध्ये युती सरकारच्या दरम्यान हा निर्णय घेतला गेलेला होता, मात्र महाविकास आघाडी सरकारनं हा निर्णय फिरवला। सध्या निवडून दिलेल्या सदस्यांमधूनच सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड होते। सरपंच पदासाठी सध्या बहुमताची आवश्यकता असते। बहुमताच्या निवडणुकीत घोडे बाजाराची शक्यता होण्याची देखील भीती असते। सरपंचावर अविश्वासाची टांगती तलवार यामुळे असते। जनतेतून निवड झाल्यास सरपंचांची आणि नगराध्यक्षांची विश्वासार्हता राहील, आणि त्यामुळेच पुन्हा एकदा हा निर्णय अंमलात आणला जावा अशी मागणी भाजपकडून करण्यात आलेली आहे। कारण जेव्हा थेट जनतेमधून नगराध्यक्ष सरपंच होतो तेव्हा समतोल विकास करतो, आणि अविश्वासाचं राजकारण, फोडाफोडीचं राजकारण होत नाही, आणि त्यामुळे अस्थिर नगरपालिका, अस्थिर ग्रामपंचायती होत नाही। केवळ आकसापोटी देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला निर्णय बदलायचा म्हणजे बदलायचा, या आकसापोटी या सरकारने निर्णय बदलला होता महाविकास आघाडी सरकारने। पण आत्ता मी मागणी केली आहे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना, एकनाथजी शिंदे साहेबांना, की येणाऱ्या अधिवेशनामध्ये तातडीनं पुढच्या जेवढ्या निवडणुका होणार आहे त्या निवडणुकीकरता सरपंच जनतेमधनं व्हावा, नगराध्यक्षसुद्धा जनतेमधनं व्हावा, सर्वांनाच फायदा मिळतो। त्याच्यावर आरक्षण असतं, सर्व समाजाला फायदा मिळतो। SC ST चे आरक्षण असतं, OBC चे आरक्षण येणारच आहे, आणि त्यामुळं प्रस्थापित वगैरेला नाही, उलट लोकप्रिय काम करणाऱ्या सकाळपासून आपलं आयुष्य जे जनतेकरता देतं अशा कार्यकर्त्याला संधी मिळतं। एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत 40 आमदारांसह भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर शिवसेना आणि त्यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट करत रिक्षाच्या स्पीडपेक्षा मर्सिडीजचा स्पीड फिका पडला असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लगावला होता। यावर बोलताना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय की माझ्यामुळे एकनाथ शिंदेंना विधानसभेची उमेदवारी मिळाली आणि याचा आता मला पश्चाताप होत असल्याचं त्यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे यांच्या विद्वत्तेबद्दल संशोधन करावं लागेल। कुणीतरी लिहून देतं म्हणून ट्विट करायचं, स्वतःच्या हातानं ट्विट करता येतं का याचा शोध घ्यावा लागेल, असंही विनायक राऊत यांनी म्हटलंय। मी ज्या वेळेला ठाण्याला संपर्क प्रमुख होतो त्यावेळेला एकनाथ शिंदे सभागृहाचे नेते होते, परंतु मी त्यावेळेला मला ठाणे शहराचा संपर्क केला होता माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी तत्कालीन शिवसेना नेते सतीश प्रधान यांना गुलाल लावला आणि त्यांना AB फॉर्म दिला होता, परंतु केवळ आणि केवळ मी मध्यस्थी केली आणि माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांना सांगितलं की सतीश प्रधान साहेबांना कुठेतरी खासदारकी राज्यसभा वगैरे द्या, विधान परिषद द्या, पण एक नवीन तरुण आहे त्यांना तुम्ही जर विधानसभेची उमेदवारी दिली तर भविष्य काळामध्ये ती उपयुक्त ठरेल, परंतु मला आज पश्चाताप होतोय की ते खूप माझ्या आयुष्यातलं पाप झालेलं आहे। देवेंद्र, मी जर रेकमेंड केलं नसतं तर त्यावेळेला एकनाथ शिंदेना आमदारकी मिळाली असती का ही एकनाथ शिंदेनी आपल्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगावं।
शिवसेना पक्षप्रमुखांची नाराजी पत्करून बंडखोरी करणाऱ्या आमदारांचा आता त्यांच्या मतदारांची नाराजी दूर करण्यासाठी खटाटोप सुरू झालाय आणि याचीच झलक जळगावमध्ये पाहायला मिळाली आहे। सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मतदारसंघात परतलेल्या गुलाबराव पाटलांनी मतदारांच्या भेटीगाठी घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळे आता शिंदे गटाच्या आमदारांनी मिशन मतदार मनधरणी सुरू केल्याचं चित्र आहे। महाराष्ट्रात सत्ता नाट्य घडवत शिंदे गटाचे आमदार त्यांच्या त्यांच्या मतदार संघांमध्ये परतले। कुठे धुमधडाक्यात तर कुठे अगदी शांततेत आमदार मतदार संघात दाखल झाले। शिंदे फडणवीस सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर बंडखोरीचं समर्थन करणारे गुलाबराव पाटीलही त्यांच्या पाळधी गावात परतले। थेट पक्ष नेतृत्वाविरोधात बंड पुकारल्यानं शिवसैनिकांमध्येही नाराजी आहे। ही नाराजी गैरसमज दूर करण्यासाठी मतदारसंघात आल्याचं सांगत गुलाबरावांनी शिंदे गटाची पुढची रणनीती स्पष्ट केली आहे। पूर्वी कधीही मतदारसंघामध्ये 15 दिवसाचा गॅप माझा पडलेला नव्हता, त्यामुळे ज्यांच्या भरोशावर ज्यांच्या मतदानावर ज्यांच्या मेहनतीवर मी आमदार झालो मंत्री झालो त्या सगळ्यांना भेटण्याकरता त्यांच्या आशीर्वाद घेण्याकरता त्यांच्या शुभेच्छा घेण्याकरता या ठिकाणी मी मतदारसंघात आलो आहे। बरेच गैरसमज समज जे आहेत ते त्यांच्यापासून दूर व्हावेत, काही जे नाराज आमचे शिवसैनिक आहेत त्यांना जवळ करावं याच्याकरता माझे हे पुढच्या काळामध्ये प्रयत्न राहणार। दुसरीकडे मतदारसंघामध्ये मात्र शिंदे गटाच्या बंडखोरी संदर्भात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत। गुलाबराव पाटील गेल्या अनेक वर्षांपासून आमदार आहेत, त्यामुळे त्यांची स्वतःची अशी कार्यकर्त्यांची फळी आहे। त्यामुळे सत्ता नाट्यानंतर गावी आलेल्या आमदाराच्या भेटीसाठी काही कार्यकर्ते दाखल झाल्याचं दिसलं। एवढ्या मोठ्या मंत्रिपदाला माणसाने लात मारली आहे, काहीतरी या महाराष्ट्राच्या विकासाकरताच कुठेतरी हा निर्णय घेतला असेल असं मला वाटतं। आणि या गुलाबभाऊंनी जे जळगावचं पालकमंत्रीपद सोडलं ते पालकमंत्रीपद गुलाबभाऊंना मिळावं असं आमचं शिंदे साहेबांना विनंती आहे की शिंदे साहेब असा माणूस भेटणार तुम्हाला कधी भेटणार नाही, इतका चांगला नेता आज तुमच्या सोबत आहे आणि आमचे गुलाबभाऊ जे आहे यांना तुम्ही मंत्रिपद द्यावं। दुसरीकडे कट्टर शिवसैनिकांनी मात्र आता बंडखोरांना धडाच शिकवण्याचं ठरवल्याचं दिसतंय। मंत्रीपद मिळाल्यापासून गुलाबराव पाटलांनी घाणेरडं राजकारण केल्याचा आरोप ज्येष्ठ शिवसैनिक आणि सेना पदाधिकारी करतायत। मी जवळपास 5 वर्ष मंत्री होता, किती शिवसैनिकांना न्याय दिला, किती टेंडर दिलेत, किती कमिट्यांवर खऱ्या शिवसैनिकांना न्याय दिला हे तुम्ही एकदा सांगावं। तुम्ही अनेक शिवसैनिकांवर अन्याय केला, अत्याचार केले, अनेकांना संपवण्याचं घाणेरडं राजकारण केलं आणि तुम्ही सांगता मी शिवसैनिक आहे। पक्षाची काही रचना असते, पक्षप्रमुख, नेते, उपनेते, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख ही पक्षाची रचना असते आणि या पक्षाची रचना माननीय उद्धव साहेबांकडेच आहे आणि ते रोज सतत बैठका घेत असतात, त्यामुळे शिवसेना ही शिवसेनाच आहे। त्यामुळे कोणी कितीही सांगत असलं तरी यांना मतदारसंघामध्ये शिवसेना आणि शिवसैनिक शिवसेनेतच आहे असं सांगावं लागणार आहे, नाहीतर शिवसैनिक यांना माफ करणार नाही। एकंदरीतच शिंदे गटाच्या आमदारांनी बंड म्हणा किंवा उठाव करून आपल्याच पक्षप्रमुखाच्या नेतृत्वातील सत्ता पाडून सत्ता मिळवली खरी, पण आता त्यांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील शिवसैनिकांना सामोरं जायचंय। पक्ष आणि ठाकरेंचे एकनिष्ठ शिवसैनिक वगळून आगामी निवडणुकांचं गणित जुळवायचंय, त्यामुळे आता हे गणित जुळवण्यात शिंदे गटाच्या 40 आमदारांपैकी किती जण यशस्वी होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। जळगावहून नितीन नांदूरकरसह ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत। एकनाथ शिंदे गटातले आमदार आता आपापल्या मूळ गावी आणि मतदारसंघांमध्ये जात आहेत, मात्र आज पहिल्यांदाच अंबरनाथमध्ये शिंदे गटातले आमदार बालाजी किणीकर यांना शिवसेनेच्या महिला आघाडीच्या रोषाला सामोरं जावं लागलंय। बंडखोरीनंतर आज पहिल्यांदाच किणीकर महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर त्यांच्यामध्ये आणि शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। पत्रकार सगळे आहेत, आम्ही पत्रकार पहिलं तुमच्या बसण्यासाठी मी बसलो होतो बाहेर, आम्हाला सांगितलं का तुम्ही, मी तर तुमच्या समोर होतो, तुम्ही मला कधी बोलले माझ्यासमोर तुम्ही दिसले नाही, जे दिसलं मी त्यांना सगळ्यांना विचारलं की तुम्ही कुठे आलात। ऐका 2 मिनिटं, मी प्रत्येक पत्रकार आहे एकच मला सांगा, तुम्ही आम्हाला एक निरोप दिला, ऐका सगळ्यांचं सोडून द्या, मी शहर संघटक आहे, मागचं सोडून द्यायचं, आज जर मला फोन करायला दररोज आम्ही
प्रत्येक नागरिकाला त्याचा हक्क आहे की त्याच्या एरियामध्ये काय समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी कुठं जाणार आहेत? पोलीस स्टेशनला तर जाणार नाहीत ना, नगरपालिकेमध्येच येतील. ते तुम्ही विचार करताय की दोन गट हे बिटे, असं काय नाही आहे. आम्ही शिवसैनिक आहोत, शिवसेनेतच राहणार, शिवसेनेतच होतो, पुढे शिवसेनेत राहणार. तर त्याचा शिवसैनिक म्हणून आम्ही तर आलो आहे ना, त्यांना विचारा, त्यांना विचारा. वेळेस महिलांना डावललं जातं हा आरोप आमचा आत्ताच नाही, पहिल्यापासूनचा होता. आणि खरं सांगायचं म्हणजे आज जर त्यांनी ही मीटिंग ठेवली तर आमच्या महिलांना का नाही बोलवलं, एक वेगळा ग्रुप केला, एक वेगळा गट केला, त्या गटांना बोलून घेतलं. आता तुमच्या सगळ्यांसमोर सांगता ते फोन आला. मी म्हटलं रेकॉर्ड दाखवा, कोणाला फोन दिला तुम्ही, कोणाला सांगितलं मेसेज करा. आम्ही महिला आघाडी आहोत ना, आम्ही प्रत्येक जण घरामध्ये किचनपर्यंत जाऊन त्यांचा प्रचार केलेला आहे. पाचोऱ्याचे शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. उद्धव ठाकरेंना कोणताही प्रशासकीय अनुभव नव्हता, याचा फायदा राष्ट्रवादीनं उचलल्याचा आरोप पाटील यांनी केलाय. निधी कसा वाटायचा याची माहितीच ठाकरेंना नव्हती असंही पाटील यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे कधी ग्रामपंचायत सदस्य झाले नाहीत, डायरेक्ट ते मुख्यमंत्री झाल्याचं मत आमदार किशोर पाटलांनी व्यक्त केलं. कधी ग्रामपंचायत सदस्य झालेले नाही, डायरेक्ट मुख्यमंत्री झाले होते. त्याच्यामुळे त्यांचा पूर्ण बेनिफिट ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेऊन त्यांनी माजी आमदार असतील, जिल्हाध्यक्ष असतील, त्यांचे पदाधिकारी असतील, स्वतः अर्थमंत्री असल्यामुळे डायरेक्ट पैसा तिकडे डायव्हर्ट करायचा प्रयत्न अनेकदा झाला. आणि त्याच्यामुळे सगळे आमदार, सगळे शिवसेनेचे आमदार, मंत्री सगळे त्रस्त होते. त्याचा हा मला वाटतं फटका आहे. राज्यातल्या सत्तांतरानंतर आता भाजपमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षांच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. प्रदेशाध्यक्षपदासाठी आशिष शेलार आणि राम शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, तर पक्षानं प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यास तयार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सांगितलंय. भाजपमध्ये संघटनात्मक बदलाच्या हालचालींना वेग आलाय. चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदाची मुदत फेब्रुवारीमध्ये संपणार आहे, तर नव्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटील यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. एक व्यक्ती एक पद या तत्वानुसार चंद्रकांत पाटील यांना मंत्रीपद किंवा प्रदेशाध्यक्षपद निवडावं लागणार आहे. अशावेळी पाटील यांचं प्राधान्य मंत्रीपदाला असणार आहे, तर दुसरीकडे आशिष शेलार, राम शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. सत्ता बदलानंतर भाजपचं पुढील लक्ष मुंबई महापालिका जिंकणं हे आहे. राज्य भाजपचा अध्यक्ष मुंबईतील द्यायचा ठरल्यास आशिष शेलार यांचं नाव आघाडीवर असणार आहे. शेलार हे मुंबईतील आक्रमक भाजप नेते आहेत. फडणवीस सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणून काम केलंय. मराठा समाजाचे असणारे आशिष शेलार यांच्या संघटन कौशल्याचा राज्य पातळीवरही पक्षाला फायदा व्हावा यासाठी त्यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यात येऊ शकतं. प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चा जोरात सुरू झालेल्या आहेत. असं वाटतं की बहुधा भाजपकडून ओबीसी चेहऱ्याला संधी दिली जाईल, कारण ओबीसी ही भाजपची एक वोट बँक राहिली आहे, जनाधार राहिलेला आहे. तर तो लक्षात घेता ओबीसी समाजाचा चेहरा जर दिला गेला तर विधान परिषदेचे सदस्य राम शिंदे, नागपूरचे विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे आणि डॉक्टर संजय कुटे जे जळगाव जामोदचे विधानसभा सदस्य आहेत, बुलडाणा जिल्ह्यातले आहेत, या तीन नावांचा प्रॉमिनेंटली विचार होऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्रातून राम शिंदे यांचं नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे. शिंदे देखील फडणवीस सरकारमध्ये मंत्री होते. नुकतीच विधान परिषदेवर त्यांची निवड झाली आहे. धनगर समाजाचा चेहरा म्हणून त्यांना पुढे आणलं जाऊ शकतं. तर विदर्भातून माजी मंत्री आणि ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं नावही चर्चेत आहे. आयुष्यामध्ये कुठलंही पद मागितलं नाही. मला जी काय आज माझी जे काही मिळालं आहे ते पक्षाच्या नेत्याच्या सूचनेनुसार त्यांच्या आदेशानेच मिळालं आहे, आणि जे काही पक्ष निर्णय घेईल तो निर्णय मला मान्य राहील.
राज्यात पालिका निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्या पाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप कुणाला प्रदेशाध्यक्ष पदाची संधी देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे, कारण आता नामांतराच्या मुद्द्यावरून MIM रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला गेलाय. राजकीय द्वेषापोटी आणि जाता जाता सत्ता टिकवण्यासाठी हा निर्णय घेतल्याची टीका खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. MIMची याबाबत एक बैठक पार पडली आणि यावेळेला सरकारच्या या नामांतराच्या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा MIMकडून दिला गेलाय. या विरोधात कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई करण्यासाठी आपण तयार असल्याचा इशारा जलील यांनी दिला. जब सरकार को ये लगा कि मेरी कुर्सी हिल रही है, मेरी कुर्सी छिनने वाली है, तब उनको ये एहसास हुआ कि चलिए छत्रपति संभाजी महाराज का नाम लेकर शायद मेरी सरकार मैं बचा सकूं या इसका क्रेडिट मैं किसी और दूसरे राजनीतिक पक्ष को ना दूं करके, इसलिए ये फैसला लिया गया है. लेकिन इस फैसले से औरंगाबाद की जनता, चाहे वो किसी भी जात धर्म और मजहब से ताल्लुक़ रखती हो, किसी भी राजनीतिक पार्टी से ताल्लुक़ रखती हो, सबको ये लगता है कि हमारी पहचान अपने शहर से होती है, हमारे शहर के नाम से हमारी पहचान होती है. पूरी दुनिया के अंदर औरंगाबाद शहर का नाम मशहूर है अपने ऐतिहासिक धरोहर की वजह से, और अगर इसका नाम अगर बदला जा रहा है तो ये हमारे ऊपर लादा जा रहा है. कहीं ना कहीं लोगों के अंदर गुस्सा है. औरंगाबाद की पूरी आवाम को इकट्ठा करें और उन्हें ये बताने की हम कोशिश कर रहे हैं कि हम छत्रपति संभाजी महाराज का पूरी तरह से आदर करते हैं, लेकिन राजनीतिक स्वार्थ के लिए आप जो उनका इस्तेमाल कर रहे हैं वो हम नहीं करना चाहते हैं. औरंगाबाद का नाम जैसा पहले था, कई सालों से हम औरंगाबाद के अंदर रहते थे और हर एक की ये ख्वाहिश है कि हम पैदा औरंगाबाद के अंदर हुए हैं तो मरे भी हम औरंगाबाद के अंदर ही. ये इसके लिए जो भी लड़ाई रहेगी, चाहे वो सड़क के ऊपर निकलना पड़ा तो सड़क के ऊपर निकलेंगे, जो अदालती कार्रवाई है वो अदालती कार्रवाई लड़ेंगे, जो पार्लियामेंट के अंदर आवाज़ उठाना है उसके लिए पूरी ताकत के साथ खड़े रहेंगे, लेकिन पूरा शहर एक ताकत बनकर खड़े रहेगा. कर्तव्यावर असताना एक महिला पोलीस पाय घसरून खाली पडली होती. या महिला पोलिसाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणी देत तिची विचारपूस केली आहे. ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये तिच्यावर योग्य उपचार करावेत अशा सूचना सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत. एका ब्रेकची वेळ झाली आहे, बघत रहा महाराष्ट्राची खबरबात. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. खासदार भावना गवळींना प्रतोद पदावरून हटवा अशा आशयाचं पत्र संजय राऊत यांनी प्रल्हाद जोशी यांना आता पाठवलेलं आहे. भावना गवळी यांना लोकसभेतल्या प्रतोद पदावरून हटवण्याची मागणी करणारं हे पत्र आहे. शिवसेनेचे खासदार राजन विचारे आता शिवसेनेचे नवे प्रतोद असतील. शिवसेनेचे संसदीय नेते असणारे संजय राऊत यांनी केंद्रीय संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना एक पत्र लिहिलेलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी खासदार भावना गवळी यांना शिवसेनेच्या प्रतोद पदावरून हटवण्याची विनंती केलेली आहे. शिवसेनेचे खासदार राजन विचारे आता लोकसभेतले शिवसेनेचे नवे प्रतोद असतील. भावना गवळी यामुळे बंडाच्या तयारीत आहेत की काय अशी सुद्धा एक जोरदार चर्चा सध्या सुरू झालेली आहे. किती लोकांची हकालपट्टी करणार? आम्ही कुठे शिवसेना सोडलेली आहे? आम्ही शिवसेनेतच आहोत, आम्ही सर्व शिवसेनेचेच आमदार आहोत. आम्हाला बाकायदा या स्पीकरने, स्पीकर महोदयांनी आम्हाला रेकग्नाइज केलेलं आहे. कायद्या या देशामध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे, कायदा आहे, नियम आहेत, याच्या बाहेर कोणालाही जाता येत नाही. आणि कायद्याने आम्ही जो निर्णय घेतलेला आहे, जो बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातोय, त्यामुळे आम्ही शिवसेनेतच आहोत.
पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. यासाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणं तसंच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणं आणि याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिलेले आहेत. दरम्यान वारीचा परिसर खड्डेमुक्त करण्यासह खड्डेविरहित परिसर व्हावा यासाठी तातडीनं युद्ध पातळीवर नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. 2 वर्षांनंतर यंदा पायी वारी होत असल्यानं यावर्षी मोठ्या प्रमाणावर वारकरी सहभागी होत आहेत, त्यामुळे पंढरपुरात गर्दी वाढणार असल्यानं पंढरपुरात चांगली स्वच्छता राखली जावी आणि त्यासाठी आवश्यक गोष्टींकडे लक्ष देण्याच्या सूचनासुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. जो वारकरी संप्रदाय जो आहे तो वारकरी बांधव भगिनी आहे, दिंड्या आहेत, त्याच्यावर जास्तीचा फोकस करा आमच्या सुरक्षेपेक्षा. हेही मी त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे. ट्रॅफिकचं नियोजन अतिशय उत्तम करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. बिलकुल खड्डे तिकडे असता कामा नये यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज केलेली आहे आणि त्यांना सांगितलंय निधी तुम्हाला कमी पडणार नाही त्याची व्यवस्था देखील मी करण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिलेल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं आणि त्याचबरोबर ज्या गाड्या आपल्या जातात आषाढी एकादशी निमित्त ज्या वारकरी संप्रदायाच्या त्याच्यावर जसं आपण गणपतीला कोकणामध्ये जसे स्टिकर देत होतो तशा प्रकारची त्या वारकरी संप्रदायाने ठिकठिकाणी नोंद करून गाडी नंबर आणि नाव आणि त्यांना तो तिथे टोलमधून टोल फ्री करण्यासंदर्भात देखील मुख्य सचिवांना मी सूचना दिलेल्या आहेत. ठाणेकर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी ठाणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आणलेली आहे. ठाणे महानगरपालिका आता पाणी पुरवठ्यासाठी स्वतःचं धरण बांधणार आहे. मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिकेनंतर स्वतःच्या मालकीचं धरण असणारी ठाणे महानगरपालिका ही तिसरी महापालिका असेल. सध्या ठाणे शहरातल्या अनेक भागात पाणी टंचाई भेडसावतीये. शहराची वाढती लोकसंख्या पाहता ठाण्याला मुंबईप्रमाणे धरणाची आवश्यकता आहे आणि यासाठीच मुख्यमंत्र्यांनी ठाणे शहरासाठी स्वतंत्र धरणाची घोषणा केली आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्राची खबर बातमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.